बातमी आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या सन्मान सोहळ्याची. आपला आवाज न्यूज नेटवर्क व आपला आवाज आपली सखी आयोजित राणी लक्ष्मीबाई पुरस्कार सोहळा 2022 चे वितरण शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आचार्य आत्रे सभागृह पिंपरी चिंचवड येथे दिमाखात संपन्न झाले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या 184व्या जयंतीचे औचित्य साधून राणी लक्ष्मीबाई पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र, दिल्ली, गोवा, कर्नाटक, गुजरात या ठिकाणच्या महिलांची सामाजिक कार्याची व त्यांच्या क्षेत्रात असणाऱ्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. महिलांना फेटा बांधून त्यांचे औक्षण करून त्यांच्या हातात तलवार देऊन घोड्यावर बसवून त्यांचे फोटो काढण्यात आले. पुरस्कार स्वीकारणाऱ्या सर्वच महिला ह्या नऊवारी साडी व नथ घालून उपस्थित होत्या. शांताबाई पवार या 80 वर्षाच्या आजीबाईने लाठी काठीचे प्रात्यक्षिक साजरे करून उपस्थितांची मने जिंकली. पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असणारे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे, कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सहायक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्रीकांत डिसले, नंदादीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीता ढमाले, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री अनिता दाते, संदीप पाठक, आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुरस्कार सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. सदर पुरस्कार सोहळ्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आल्याची घोषणा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या जज डॉक्टर जैन यांनी केली. यावेळी उपस्थित महिलांनी एकच जल्लोष केला. आवाज आपली सखी पिंपरी चिंचवड पुणे महाराष्ट्र आचार्य अत्रे सभागृह पिंपरी चिंचवड पुणे महाराष्ट्र ऑन दिस डे दॅट इज 26th of November 2022 अ टोटल ऑफ 184 वुमेन फ्रॉम वेरियस वॉक्स ऑफ लाईफ आर ऑनर्ड फॉर देअर कॉन्ट्रीब्युशन इन द सोसायटी ऑन द ओकेशन ऑफ 184th बर्थ एनिव्हर्सरी ऑफ राणी लक्ष्मीबाई. India Book of Record recognizes the effort the record holder Sangeeta Tarade and her team Apna Awaaz Apli Sakhi for organizing this record and for the innovative thinking that is out of the box inka jo soch tha to achieve this record. Special mention for the about the coordination team for their commendable effort as well as for the wonderful coordination with the India Book of Record. Yahan pe main ek cheez kehna chahungi इनका जो मंच है अपनी आवाज अपनी सखी इनका मैंने YouTube में कल ही देखा जब अतुल जी ने बोला था. आई वॉज सो इम्प्रेस्ड कि आज मैं चाह रही हूं कि मैं भी इनकी ग्रुप की मेंबर बनू एंड आई वुड लव इफ दे एक्सेप्ट मी एज देयर मेंबर्स. थैंक यू. से दैट योर दिस रानी लक्ष्मीबाई का जो इन्होंने किया है इट्स एलिजिबल फॉर इंडियन बुक ऑफ रिकॉर्ड. The record of the maximum woman honored to commemorate the birth anniversary of Rani Lakshmibai is set by Sangeeta Tarade. I think Sangeeta Tarade is सामाजिक बांधिलकी जपत भोसरी येथील ऊर्जा प्रतिष्ठान प्रकाशलय या अंध मुलांच्या संस्थेला आर्थिक मदत देण्यात आली. प्रास्ताविक आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी केले तर आभार आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांनी मानले. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. पुरस्कार सोहळा 2022 राणी लक्ष्मीबाई यांची 19 नोव्हेंबर रोजी जयंती झाली त्यानिमित्ताने त्याचं औचित्य साधून आपण महाराष्ट्रभरामधून ज्या महिलांचं आपल्या वेगवेगळ्या कार्यामध्ये उल्लेखनीय काम आहे अशा 184 महिलांना या ठिकाणी सन्मानित करतोय. सर्व कॉर्डिनेटर आमचे सर्व सदस्य सभासद आणि अँकर शोभा कुलकर्णी मॅडम या सगळ्यांनी खूप या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे.
तेव्हा हा अतिशय दिमाखदार सोहळा ठिकाणी पार पडतोय. मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी या पुरस्कार सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये जो वेगवेगळा ठसा आपण उमटवला आणि त्याचंच आज या ठिकाणी चीज होतंय. आपला आवाज न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या व्यापारामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान आणि तो सुद्धा 184 महिलांचा सन्मान, कारण 184 जयंती आज 19 तारखेला राणी लक्ष्मीबाई यांची झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या महिलांना एकत्र करणं, त्यांचा सन्मान करणं, दिवसभर कार्यक्रम करणं हे फार सहज सोपी गोष्ट नाही आहे. मी अतुल परदेशी व संगीता तरडे आणि आपला आवाज चॅनलची सर्व टीम यांचं मनापासून अभिनंदन करेन. अत्यंत अवघड अशी गोष्ट तुम्ही आज साध्य करून दाखवली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एवढ्या सभागृह भरले खरोखर. आणि बघा ना सभागृह किती सुंदर दिसते. आमच्या सर्व भगिनींनी फेटा या ठिकाणी परिधान केलेला आहे. आजचा हा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्राप्त झालेल्या सर्व रणरागिणींचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो. कौतुक गुणवंतांचं जरूर करावं, परंतु कौतुक करणाऱ्यांचं सुद्धा कौतुक करावं असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळं सन्मान्य संगीतताई आणि सन्मान्य अतुलजी यांचं मी मनापासून व्यक्तिशः मी अभिनंदन करतो, कारण मी आता बसल्या बसल्या यांच्याकडून ताईकडून माहिती घेतली. हे खूप असं सोपं असं काम नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपण कर्तृत्वान महिलांचा हा सन्मान सोहळा जो आयोजित केलेला आहे अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम आहे. आजपर्यंतच्या माझ्या ऐकण्यात वाचण्यात आणि पाहण्यात असा कार्यक्रम मी पाहिलेला नाही. याच वेगळं पण आहे. खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठा मंच आहे हा. त्याबद्दल संगीता तरडे, आपला आवाज ची संपूर्ण टीम या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की इतका सुंदर, इतका मोठा आणि इतका दिग्गज मंच त्यांनी स्वतःच्या हातांनी उभा केला इकडे आणि त्याचबरोबर आज रेकॉर्ड त्यांनी सेट केला आहे. आणि खरंच माझे भाग्य आहे की मी हा रेकॉर्ड क्रिएट झाला आहे आणि ह्या क्षणी मी इथे उपस्थित आहे. ह्या क्षणाचं मला भाग होत आलं आणि सगळ्या 184 महिलांचं मनापासून अभिनंदन. वन राउंड ऑफ अप्लॉज फॉर ऑल ऑफ यू. आज तुम्ही सगळ्याजण इथे आहात, तुमचा इथे सन्मान केला जातोय. तुम्हाला नमस्कार करून मला पुण्य मिळतंय, कारण असं म्हणतात की वारीला जो जातो तो परत आल्यानंतर त्याला नमस्कार केल्यानंतर वारीचं पुण्य आपल्याला लाभतं. तसंच तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये इतकं मोठं काम केलं आहे, सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खरं तर पायाला स्पर्श करून नमस्कार करावा असं वाटतो. तुम्हाला बोलण्यामागं ते एक मी सांगते. तुम्ही सिरियल पाहिली असेल माझ्या नवऱ्याची बायको राधिका मसाले. राधिका घरगुती हाऊस वाईफ असून नंतर बिझनेस वुमन कशी झाली, कशी तिने तिच्या बिझनेसमध्ये प्रगती केली किंवा घरातून बाहेर पडलं, तर महिलांना मला हे सांगायचं, आपल्याला घरातून बाहेर पडायचं म्हणजे दिवसभर बाहेर नाही राहायचं, पण स्वतःसाठी 2 तास द्यायचे. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः गुरु होणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः काहीच करू शकणार नाही. आणि तुम्हाला स्पून फिडिंग कोणी करणार नाही, तर स्वतःचा आत्मविश्वास स्वतः आपल्याला जागृत करायला लागतो. आणि तो जेव्हा तुमचा स्वतःचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये येईल, नक्कीच तुम्ही काहीतरी इथेच घडवणार. आणि सर्वांना जात आता परत एकदा अभिनंदन.